वाळवा तालुक्यातील इटकारे फाट्यावर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले या तरुणाकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काढतुचे असा एकूण पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली नयन लक्ष्मण पाटील वैवर्ष एकवीस राहणार नारायणटेक टोप जिल्हा कोल्हापूर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे अवैधशास्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकातील कर्मचारी कॉन्स्टेबल कुबेरखोत आणि अभिजित ठाणेकर हे वाळवा तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की संशयित नयन पाटील हा स्वतःजवळ देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून इटकरे फाट्यावर उभा आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा लावून संशयित पाटील याला त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता कमरेला एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतोसे मिळाले आहेत यावेळी चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं चा निष्पन्न झालंय त्यानंतर पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी त्याला कुरळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वाळवा